श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार चोवीसमधला पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती तर मकर संक्रांतीबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की मराठी सणांना सुरुवात होते त्यामध्ये सर्वात पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत दरवर्षी चौदा जानेवारीला संक्रांत येते या दिवशी सूर्य मकर राशीतून उत्तरेकडे सरकत असतो म्हणून या दिवसाला मकर संक्रांत म्हणतात पण यंदा मात्र मकर संक्रांत हा सण सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे मात्र तेरा किंवा पंधरा तारखेला संक्रांत येते असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीलाच येत असतो पण यंदा मात्र हा सण पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांत दोन हजार चोवीसची संपूर्ण माहिती पाहणार आहोत फल पुण्यकाल दान कोणकोणते द्यायचे आहेत कुठले काम वर्ज्य आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा संक्रांतीचे फल रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस शके एकोणावीसशे पंचेचाळीस पोष शुक तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्याच्या मकर राशीत प्रवेश करणार आहे तर संक्रांतीचा पुण्यकाल हा सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सूर्यास्तापर्यंत सकाळी सात वाजून सतरा ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटे इतका आहे ही मकर संक्रांती विशिष्ट करणावर होत आहे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे काळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात भाला घेतलेला आहे तसेच हदीचा टिळा लावलेला आहे वयनिरुद्ध असून बसलेली आहे वासाकरिता दुर्वा घेतल्या आहे चित्रांना भक्षण करीत आहे ब्राह्मण जातीची आहे वयार्थ सोन्याचे अलंकार घातले आहे वार नाव घोरा असून नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदायिक मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून येऊन दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्याकडे पाहत आहे तर पुण्यकाल फल काय आहे ते आपण बघूया संक्रांतीचे फल ज्या वस्तू संक्रांतीने परिधान केलेल्या आहे त्या वस्तू महाग होतील संक्रांत जेथून आलेले आहे तेथील लोकांना सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्वकालात द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तीळ भरडलेले धान्य लोकरीचे वस्त्र तूप सोने भूमी गाय कपडे पुस्तके इत्यादी दान द्यावे असे सांगितले जाते संक्रांतींमधील वर्जकामे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष कापणे झाडे तोडणे गवत कापणे गाय म्हशीचे धार काढणे व कामाविषयक सेवन करणे तर ही कामे करू नयेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत कशावर आलेली आहे कोणत्या रंगावर आलेली आहे अशी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा श्री स्वामी श्री समर्थ धन्यवाद